सरकारने महाराष्ट्रातील 50 गड किल्ले विवाह व मनोरंजन कार्यक्रमासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी 11 वाजता आसरा चौक येथे संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने सरकारच्या निषेधार्थ भीक मांगो आंदोलन करून सरकारला भीक घालण्यात येणार आहे, अशी माहिती श्याम कदम यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फडणवीस सरकारचा निषेध असो. फडणवीस सरकारचा निषेध असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा निषेध असो. छत्रपती शाहू महाराजांचा निषेध असो. आज या आसरा चौकामध्ये संभाजी ब्रिगेड आणि सर्व शिवसंप्रेमींच्या वतीने जो 3 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला की महाराष्ट्रातील 25 गड किल्ले हे विवाह आणि मनोरंजनासाठी भाड्याने देण्यात येतील, त्याच्या तीव्र शब्दामध्ये आज आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत. जर सरकारला निधीची एवढी कमतरता पडली असेल तर या राज्यातील जनतेच्या वतीनं त्यांना आम्ही या ठिकाणी भीक गोळा करून मुख्यमंत्र्यांच्या स्वाधीन करणार आहोत. ह्या महाराष्ट्रातील दुर्ग किल्ले म्हणजे हे मराठा साम्राज्याचं अस्मिता आहे. कारण 18 पगड जाती धर्माच्या मावळ्यांनी मिळून हे गड किल्ले आपल्या प्राणाची आहुती देऊन राखलेले आहेत. गड किल्ले म्हणजे आमचे प्रेरणास्थान आहेत. मुख्यमंत्रींना काय वाटलं तर मुख्यमंत्रीला वाटत असेल तर राजभवन, त्यांचे बंगले आणि विधान परिषद हे भाड्याने द्यावं. गड किल्ले म्हणजे यांच्या बापाची जहागिरी नाही आहे, कोणी उठून विकायला येईल भाड्याने द्यायल. जर शिवशंभूप्रेमींना जर तुम्ही दिवसलात तर आगामी काळामध्ये तुमची सत्ता उलटल्याशिवाय आम्ही गप बसणार नाहीत, असा इशारा आज आम्ही संभाजी ब्रिगेडने देत आहोत. जर हा सरकारने या 2 दिवसांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जे तीव्र टीका केली त्याला घाबरून हा निर्णय पाठिंबा घेत आहोत, असं सर्वसर्वीचं उत्तर देत आहोत. आम्हाला सर्वसर्वीचं उत्तर नको, आम्हाला तसा जी आर पाहिजे, तसा निर्णय पाहिजे. जर येत्या 2 दिवसात तसा जी आर निर्णय नाही घेतल्यास तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल.